नमस्कार मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालू आहे जसे की बीड जळगाव अहमदनगर बुलढाणा औरंगाबाद कोल्हापूर उस्मानाबाद व जालना यांची निवड करण्यात आली आहे मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा उज्ज्वल भविष्य आर्थिक तरतूद मुलींच्या जन्मापद समाजामध्ये सकारात्मक आणणे बालिका भ्रूणहत्या रोखणे बालविवाह रोखणे मुलांच्या बरोबर मुलींचा जन्मदर वाढवणे या योजनेअंतर्गत दारिद्र्यशाले जन्माच्या प्रत्येक मुलीचे नाव वे एकवीस हजार दोनशे रुपये मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा मंडळाच्या योजनेअंतर्गत गुंतवणूक सदर मुलीस वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण एक लाख रुपये एवढी रक्कम प्रदान करण्यात येते मग या योजनेसाठी अर्ज कसा करावा आवश्यक कागदपत्रे कोणती लाभार्थी कोण अर्ज कुठे सादर करायचा ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनिवर्षा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीस नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया सर्वात प्रथम या योजनेचा जी आर पी डफ फाइल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो अर्ज किंवा जीआर तुम्ही सविस्तर डाउनलोड करून माहिती वाचून सविस्तर वाचायचा आहे लाभार्थी एक एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंब नियोजन केले आहे असे लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थी दोन एक मुलगी आहे आणि मातेनं दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना दोन प्रकारचे लाभ देय राहतील मात्र एक मुलगा आणि एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुदनीय राहणार नाही यासाठी वरील पात्रता तुमची असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आता आपण या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते, ते पाहूया पहिल्यांदा अर्जदाराचे आधार कार्ड त्यानंतर दोन उत्पन्न प्रमाणपत्र तीन पत्ता पुरावा चार मोबाईल नंबर पाच पासपोर्ट आकाराचा फोटो हा अर्जदाराचा लागणार आहे आणि सहा आईचे किंवा मुलीचे बँक खाते असलेले पासबुक ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर या योजनेसाठी लाभ नेमका काय मिळणार आहे ते पाहूया पहिला मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीचा जन्म उत्सव साजरा करणे व जन्म नोंद होणे आवश्यक आहे जर समजा तुम्हाला एकुलती एक, एक मुलगी असेल तर पाच हजार रुपये जमा होणार आहे जर समजा दुसरी मुलगी असेल तर अडीच हजार रुपये मिळणार आहे दोन मुलगी पाच वर्ष वयाची होईपर्यंत तिला दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी एक अंडे एक दिवस किंवा दर दिवशी दूध दोनशे मिली दिले जावे त्या जावेगत रुपये रुपये प्रतिवर्षाप्रमाणे एकूण दहा हजार रुपये असे पाच वर्षाकरता मिळणार आहे तीन प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश म्हणजे त्या मुलीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण व्हावं पहिली ते पाचवी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी रुपये अडीच हजार रुपये प्रतिवर्षाप्रमाणे एकूण बारा हजार पाचशे रुपये पाच वर्षाकरिता जर दोन्ही मुली असेल तर प्रत्येकी पंधराशे रुपये प्रमाणे एकूण पंधरा हजार रुपये पाच वर्षाकरिता तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर चार माध्यमिक व उच्च माध्यमिक त्या मुलीचे शिक्षण पूर्ण यासाठी रुपये रुपये एकूण सात वर्षाकरिता व दोन्ही मुलांना किंवा मुलींना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रतिवर्षाप्रमाणे एकूण बावीस हजार रुपये सात वर्षाकरिता अनुदान राहणार आहे पाच मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर था। ज्यावेळी मुलीचे अठरा वर्ष वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर विम्याच्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्यानंतर रुपये एक लाख रुपये देण्यात येतील त्यापैकी किमान दहा हजार रुपये हे मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे आणि सहा शेवटी या योजनेची संपूर्ण कार्यवाही अंमलबजावणी करण्यासाठी गावाचा गौरव मुलामुलीचे विषम असलेले लिंग गुणोत्तर एक हजारपेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्साहनपर ग्रामपंचायत रुपये पाच लाख इतके पारितोषिक माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल अशा पद्धतीने या योजनेचा लाभ मिळतील आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते पाहूया या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यावर या योजनेचा फॉर्म तुम्हाला दिसेल हा फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे हा फॉर्म दिसेल सर्वप्रथम अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहावे इथे त्यानंतर खाली तुमचा पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर बालिकेच्या आईचे संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचे आहे त्यानंतर इथे बालिकेची जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला लिहायची आहे जसे की मुलीचे संपूर्ण नाव दिन जन्मदिनांक जन्मदिनांक जन्माची नोंद कोठे केली आहे नोंद केल्याची तारीख व क्रमांक जर समजा तुमच्याकडे असेल तर ते लिहायचे आहे त्यानंतर कुटुंबातील एकूण बालकांची माहिती येथे तुम्हाला भरायची आहे त्यानंतर जे की जी काही माहिती विचारली आहे, आहे। चा, चा, ती माहिती सर्व तुम्ही व्यवस्थित भरायची आहे आणि शेवटी अर्जदाराची सही किंवा अंगठा तुम्हाला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं अर्ज भरून झाल्यानंतर तो व्यवस्थित तपासायचा व्यवस्थित भरला त्याची चौकशी करायची आहे आणि त्यानंतर जी काही अर्जासोबत जी काही कागदपत्रे तुम्हाला जोडायला सांगितली ती जोडायची आहे आणि जोडून झाल्यानंतर महिला व बाल विकास कार्यालयात हा अर्ज तुम्हाला जमा करायचा यानंतर <laughs> या अर्जाची छाननी होऊन तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता हा व्हिडिओ गरजूपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा शेवटी अशाच नवनव्यावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र